सटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम चटपटीत खायची आपली इच्छा होते. आज आपण गरमागरम ब्रेड रोल बनवलेले आहेत. ब्रेड रोल करायला सोपे आहेत आणि खायला अगदी टेस्टी लागतात. अगदी कमीत कमी वेळेत हे ब्रेड रोल तयार होतात. आणि अशाच नवनवीन आणि सटकदार रेसिपी पाहण्यासाठी सटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण हे चविष्ट आणि चमचमीत ब्रेड रोल बनवायला घेऊ. या ठिकाणी मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्यांची साल काढायची आहे. आता आपण हातानेच बटाटे बारीक करून घेऊयात. एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालूयात. फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. रोल मस्त चटपटीत बनवण्यासाठी आपण चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा. चिली फ्लेक्स घालूयात, अर्धा चमचा. आणि अर्धा लिंबू पिळूयात. लिंबू ऐवजी आमचूर पावडर घातली तरी चालेल. आणि काळी मिरी पावडर घालूयात. आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता. या ठिकाणी आपण ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडच्या कडा आपण कापून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत. आता पाण्यामध्ये आपण ब्रेड भिजवायचं आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी हे दाबून काढायचं आहे. आता पाणी आपण पूर्णपणे काढलेलं आहे आणि आपण तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण आहे हे भरूयात. व्यवस्थित ब्रेड दाबून आपण छान ब्रेडचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेडचे रोल बनवून घेऊ. आणि एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम नाही करून घ्यायचं, नाहीतर ब्रेड रोल हे लगेचच करपू शकतात. एकदा चेक करूयात तेल गरम झालं आहे की नाही. तर ब्रेडचा आपण एक तुकडा घालून बघायचा आहे. लगेच ब्रेड वर आला ह्याचा अर्थ आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता ब्रेड रोल्स घालूयात. आणि हे रोल्स आहेत हे आपण अगदी मंद आचेवर बिलकुल तळून नाही घ्यायचे, मध्यम आचेवरच आपण तळून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर जर आपण हे रोल्स तळले तर त्यामध्ये तेल जास्त मुरेल. मध्यम आचेवर आणि मोठ्या आचेवर आपण हे रोल्स तळून घेणार आहोत. रोल्सला लालसर कलर येईपर्यंत आपण छान रोल तळून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व रोल्स हे छान तळून घेणार आहोत. तर हे ब्रेड रोल्स खायला अप्रतिम लागतात. अगदी कुरकुरीत हे रोल्स लागतात आणि झटपटही तयार होतात. पावसाळ्यामध्ये आपण भजी वडे हे तर करतोच, तर तुम्ही ब्रेड रोल्सही अशा पद्धतीने करून पहा. तुम्हाला ही रेसिपी निश्चितच आवडेल. मुलं तर अगदी चवीने हे रोल्स खातात आणि करायलाही सोपे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड रोल्स करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.